नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरीने शारीरिक संभोग केल्याचा समोर आला आहे. आरोपीने पिण्याच्या पाण्यात गुंगीकारक पदार्थ मिळवून हे कृत्य केले. आरोपीने फिर्यादीला मुलीला कोणाला काही सांगल्यास घरच्यांना ठार मारेल अशी धमकी सुद्धा दिली. नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाण्यातून एका 16 वर्षीय मुलीवर जबरीने शारीरिक संभोग केल्याची बाब समोर आली आहे. आरोपी हा फिर्यादीच्या घरच्यांशी परिचित होता. आरोपीने फिर्यादी व तिची मैत्रिणीला कोराडीला दर्शनाला नेतो असे फिर्यादीच्या आईला सांगितले आणि घरी झोपण्यास जागा होणार नाही असे सांगून त्यांना वाटोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजमध्ये घेऊन गेला. आरोपीने दोनही मुलींना पिण्याच्या पाण्यात गुंगीकारक पदार्थ मिळवून दिले. फिर्यादी झोपेत असताना तिच्या इच्छेविरुद्ध जबरीने शारीरिक संभोग केला. सकाळी फिर्यादीच्या पोटात दुखत असल्याने तिला रडताना बघून आरोपीने धमकी देऊन कोणाला काहीही सांगल्यास घरच्यांना ठार मारेल. चेतन दिनेश साखेवार वय 24 वर्ष असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. 16 वर्षाच्या मुलीने एक कंप्लेंट दिलेली आहे की माझ्यावर 3/8 रोजी रेप झाला आणि तो मुलग्याला आता बोलवला असता तो येत नाही. तिच्या रिपोर्ट दाखल करून 376 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला आणून अटक केलेली आहे. त्याचा 3 दिवस PCR घेतलेला आहे आणि अधिक तपास आम्ही करीत आहोत.